नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा भारतातील जे राष्ट्रीय उच्च पद आहेत म्हणजे पहा सर्वोच्च पद जे आहेत भारतामधील त्यावरती हा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक पदावरती कोण व्यक्ती आहे यावर आपण हा व्हिडिओ घेत आहोत तर पहा यामध्ये सर्वात पहिला आहे भारताचे राष्ट्रपती तर भारताचे राष्ट्रपती आहेत पहा द्रौपदी मुर्मू लक्षात ठेवा द्रौपदी मुर्मूवरती महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला दोन प्रश्न याच पद्धतीने हे विचारले जाऊ शकतात तर भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत असा देखील आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पहा प्रतिभा देवी सिंग पाटील प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या भारतातील आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत यावर दुसरा प्रश्न आहे की भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रपती कोण आहेत महिला तर पहा द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती आहेत यानंतर प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती तर भारताचे उपराष्ट्रपती आहेत पहा जगदीप धनखड हे जे आहेत सध्याचे उपराष्ट्रपती आहेत यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत हरिवंश नारायण सिंह हे जे आहेत राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत राज्यसभेचे नेते कोण आहेत तर पहा पियुष गोयल हे जे आहेत राज्यसभेचे नेते आहेत राज्यसभेचे उपनेते कोण आहेत मुख्तार अब्बास नक्वी हे जे आहेत राज्यसभेचे उपनेते आहेत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे किंवा मल्लिकार्जुन खर गे असा प्रश्न येऊ शकतो खर गे हे जे आहेत तर हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत राज्यसभेचे महासचिव कोण आहेत तर पहा पी सी मोदी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे हा देखील पी सी मोदी हे जे आहेत राज्यसभेचे महासचिव आहेत लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला लोकसभेचे नेते कोण आहेत नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी हेच आहेत पहा लक्षात ठेवा पंतप्रधान आहेत यावर हे प्रश्न हे सांगायची गरज नाही पण लक्षात ठेवायचे छोट्या छोट्या हे प्रश्न असतात यानंतर लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंग राजनाथ सिंग कोण आहेत अजून लक्षात ठेवा राजनाथ सिंग जे आहेत हे संरक्षण मंत्री देखील आहेत आपल्याला जर पूर्ण देशाचं आपल्या मंत्रिमंडळ जर पाहायचं असेल तर त्याचे देखील एक व्हिडिओ आपण डीपमध्ये घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकलेली आहे यानंतर आहेत पहा लोकसभेचे विरोधी पक्षनेते तर ते आहेत अधीर रंजन चौधरी हे जे आहेत लोकसभेचे पक्षनेते आहेत लोकसभेचे महासचिव कोण आहेत पहा उत्पल कुमार सिंह हे जे आहेत लोकसभेचे महासचिव आहेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे जे आहेत हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तसेच केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत यशवर्धन कुमार सिन्हा हे जे आहेत केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आहेत यावरती जर मित्रांनो अजून महत्वाचं पाहायचं झालं तर राष्ट्रपती जे आहेत राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू तर यांचे सचिव कोण आहेत कपिल देव त्रिपाठी हे जे आहेत राष्ट्रपतींचे सचिव आहेत पंतप्रधानांचे मुख्य सचिव कोण आहेत पी के मिश्रा हे जे आहेत मुख्य सचिव आहेत पंतप्रधानांचे पंतप्रधानांचे सल्लागार कोण आहेत तर अमित खरे यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायाधीश उदय उमेश ललित हे जे आहेत किंवा ललित हे जे आहेत सरन्यायाधीश आहेत महान्यायवादी कोण आहेत के के वेणुगोपाल भारताचे नियंत्रक व महालेखापाल कोण आहेत गिरीशचंद्र मुर्मू यानंतर आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित कुमार डोवाल किंवा अजित कुमार डोभाल हे जे आहेत हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत भारताचे लष्मुख प्रमुख लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे वायुसेनेचे प्रमुख लक्षात ठेवा व्ही आर चौधरी नौदल प्रमुख कोण आहेत ॲडमिरल आर हरिकुमार यानंतर पहा चे अध्यक्ष म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग जे आहे याचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर मनोज सोनी यानंतर आहे पहा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कमलेश निलकंठ व्यास हे जे आहेत भारतीय अणुऊर्जा आयोग जे आहे त्याचं अध्यक्ष आहेत तसेच राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत रेखा शर्मा यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जे आहे याचे अध्यक्ष कोण आहेत न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा जे आहेत हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत यानंतर पहा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याच्या कोण आहेत तर हे जे पद आहे हे रिक्त आहे म्हणजेच हे जे पद आहे अजून भरलेलं नाही त्यामुळे लक्षात ठेवायचे रिक्त पद आहे भारतीय बँकेचे गव्हर्नर म्हणजे आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यानंतर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार माथुर यानंतर पहा नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुमन के बेरी नीती आयोगाचे सल्लागार कोण आहेत अलोक कुमार तसेच नीती आयोग मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत परमेश्वरन अय्यर तसेच इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीचे चे संचालक कोण आहेत तर तपन डेका पहा आय बी यावर प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे यानंतर पहा केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सी बी आय याचे जे संचालक आहेत सी बी आयचे चे ते आहेत सुबोध कुमार जयस्वाल यानंतर जे सी बी आहे शेअर मार्केटशी संबंधित असणार आहे पहा सी बी त्याचं त्याचे अध्यक्ष कोण आहेत माधवी पुरी जे आहेत सीबीच्या अध्यक्ष आहेत यानंतर नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत गोविंद रजुलू चिटला हे जे आहेत चिंटला हे जे आहेत नाबार्डचे अध्यक्ष आहेत तसेच यानंतर आहेत पहा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग याचे प्रमुख कोण आहेत विमल कुमार जयस्वाल यानंतर रॉ म्हणजेच पहा जी आपली एजन्सी आहे आर ए रॉ रॉ चे संचालक आहेत पहा सामंत कुमार गोयल आणि यानंतर आहे साहित्य अकादमी याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर चंद्रशेखर कंबार हे जे आहेत त्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो हे, हे जे आहेत हे आपल्या भारतातील जे काही सर्वोच्च पद आहेत किंवा उच्च पद जे आहेत उच्च पद लक्षात ठेवा उच्च पदावरती हा महत्वाचा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे यातील आपल्याला सात ते आठ पद असे आहेत की तोंडपाठ करून ठेवायचे आहेत किंवा त्यातील आपल्याला एक प्रश्न हा सात आठ पैकी हा नेहमी विचारला जातो त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे पाहायचा आहे प्रत्येकानं म्हणजे तुम्हाला यातील सर्व जे काही पद आहेत ते कळून जातील मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र